नमस्कार मित्रांनो, माझ्या माधव कानगुल युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. मित्र हो, आत्ताच शासनाने एक GR काढलेला आहे. त्या GR मध्ये आपला घरभाडे भत्ता त्यांनी वाढवलेला आहे. काय आहे या GR मध्ये हे आपण पाहणार आहोत. मित्र, तत्पूर्वी आजपर्यंत जसं आपण माझ्या संपूर्ण व्हिडिओला भरभरून प्रतिसाद दिला तसा आपण द्यावा अशी अपेक्षा आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर आप खालील सबस्क्राईब बटन लाल रंगाचा असेल तर कृपया सबस्क्राईब करावं माझा चॅनल, म्हणजे यानंतरचे व्हिडिओ डायरेक्ट आप नोटिफिकेशन मध्ये आपल्याला मिळतील. पहा मित्रो, राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना सुधारित दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्याबाबत वित्त विभागाचा GR आहे. 5 फेब्रुवारी 2019 म्हणजे आजचा GR आहे. येथे संदर्भ दिलेला आहे वाचायला, त्यांनी भरपूर 11 संदर्भ आहेत. इथे प्रस्तावना दिलेली आहे आणि डायरेक्ट शासनाने आपण पाहणार आहोत. आता शासन असे आदेश देत आहे की राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचारी यांना घरभाडे भत्ता मंजूर करण्यासाठी शहराचे व गावाचे शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक 16/12/2016 अन्वये यापूर्वी वर्गीकृत करण्यात आलेले आहे. सदर बदललेले सुधारित वर्गीकरण विचारात घेऊन संबंधित शहरांना गावांना त्यांच्यासमोर स्तंभ 4 मध्ये दर्शविलेल्यानुसार 7व्या वेतन आयोगातील सुधारित वेतन श्रेणीच्या आधारे सुधारित दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्यात यावा अशा पद्धतीचा हा शासन निर्णय आहे. हे आदेश दिनांक 1/1/2019 पासून अंमलात येतील, म्हणजे 1 जानेवारी 2019 पासून अंमलात येतील. इथे शहराचे गावाचे वर्गीकरण आहे, घरभाडे भत्त्याचे विद्यमान दर आहेत आणि इथे सुधारित दर आहेत. आता 1 नंबरचे जे वर्गीकरण आहे ते X आहे, 2 नंबरचे जे वर्गीकरण आहे ते Y आहे आणि 3 नंबरचे जे वर्गीकरण आहे ते Z आहे. मग आता XYZ, यापूर्वी पण व्हिडिओमध्ये मी आपणास सांगितलं होतं की एक्स मध्ये किती लोकसंख्या आहे, वाय मध्ये किती आहे आणि झेड मध्ये किती आहे. आता हे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये हे वर्गीकरण केलेलं आहे. मित्र, एक्स मध्ये 50 लाख आहे, वाय मध्ये 5 लाखापेक्षा जास्त आहे आणि झेड मध्ये 5 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या झेड मध्ये असे वर्गीकरण केलेलं आहे. मित्रो, 50 लाखापेक्षा जास्त तिथे 30% आहे विद्यमानता आणि आता सुधारित मध्ये 24% केलेलं आहे. मग आपल्या व्हिडिओचं टायटलच आहे घरभाडे भत्ता वाढला आणि इथे ते 30 वरून 24 झालेला आहे असा प्रश्न आपला निर्माण होतो. मित्र हो, 6व्या वेतन आयोगामध्ये 30% घरभाडे भत्ता होता आणि सुधारित घरभाडे भत्ता 24% आहे. मग 6व्या वेतन आयोगामध्ये जे 30% भत्ता होता तो मूळ वेतनावर होता. 7व्या वेतन आयोगामध्ये जे मूळ वेतन 2.57 गुणून अगोदरच ते वाढलेलं आहे 2.75 जवळपास, मग त्यावरती 24% म्हणजे ह्या 30%पेक्षा जास्तच घरभाडे भत्ता आहे. त्यानंतर वाय गावांच्या गावांमध्ये येणाऱ्या लोकांसाठी 20% घरभाडे भत्ता आधी होता विद्यमान आणि वाढीव 6% झाला. झेड प्रकारच्या गावांच्या वर्गीकरणामध्ये येणाऱ्या लोकांना 10% घरभाडे भत्ता होता, ते आता 8% झाला. पुढे पाहूया काय म्हणते. तथापि XYZ वर्गीकृत शहरांना अनुक्रमे किमान 5400, 3600 व 1800 इतका घरभाडे भत्ता अनुदेय राहील. ज्यावेळी 7व्या वेतन आयोगानुसार अनुदेय झालेली महागाई भत्ता हा 25% मर्यादा ओलांडेल आणि त्यावेळी वरीलप्रमाणे वर्गीकृत शहरांना अनुक्रमे 27, 18 व 9% दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्यात यावा. तसेच ज्यावेळी 7व्या वेतन आयोगानुसार मिळणारी महागाई भत्त्याची रक्कम ही 50%पेक्षा अधिक होईल त्यावेळी वरीलप्रमाणे वर्गीकृत शहरांना अनुक्रमे 30%, 20% व 10% अशा वाढीव दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्यात यावा. पहा, 2 इथे 8 दिलेले आहेत. एक आहे 7व्या वेतन आयोगानुसार अनुदेय असलेला महागाई भत्ता हा 25% मर्यादा जेव्हा ओलांडेल त्यावेळेला इथे 27, 18 आणि 19% घरभाडे भत्ता होणार आहे म्हणते. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला 7व्या वेतन आयोगानुसार मिळणारी महागाई भत्त्याची रक्कम 50%पेक्षा जास्त होईल त्यावेळेला 30%, 20% आणि 10% होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. सुधारित दराने घरभाडे भत्त्याची परिगणना करण्यासाठी मूळ वेतनामध्ये विशेष वेतन इत्यादी सारख्या वेतनाचा समावेश नसेल असं म्हटलेलं आहे. पुढे काय आहे महत्वाचं, हे आदेश दिनांक 1/1/2019 पासून अंमलात आले आहेत असे समजण्यात यावे. आणि पुढे भाजप गाडेकर साहेबांची उपसचिव वित्त विभाग यांची सही आहे आणि हे कुणाकुणाला पाठवलेलं आहे त्याची माहिती आहे. अशा प्रकारे आजचा हा शासन निर्णय, महत्त्वपूर्ण शासन निर्णय ज्याची आपण खूप दिवसापासून वाट पाहत होतो तो शासन निर्णय आज आलेला आहे. मित्र, हा जशाला तसा शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी माझ्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. ती लिंक तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ डाउनलोड ती PDF डाउनलोड करून सविस्तर संग्रही करून ठेवू शकता. कसा वाटला मित्र व्हिडिओ आवडला असेल तर कृपया प्लीज लाईक बटनाला दाबा. आपण जर लाईक बटन दाबलात, जास्तीत जास्त लाईक आले तर आम्हाला परत परत नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते. आपल्या मित्रांच्या माहितीस्तव, नातेवाईकांच्या माहितीस्तव हा व्हिडिओ आपल्या सर्व ग्रुपवरती शेअर करा. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.